गुड इव्हिनिंग टू ऑल। तर आज आपण पुन्हा एकदा शाहू कला मंदिरमध्ये भेटलोय, पण आजचा दिवस खास आहे। आज तुषार भद्रेस दास्तान आर्ट अकॅडमीतर्फे शाहू कला मंदिरमध्ये 5 दिवसांचा आर्ट फ्युजन फेस्टिवल आहे। तर या सगळ्या फेस्टिवलची माहिती आणि या फेस्टिवलमध्ये काय काय असणार आहे हे आपण दास्तान आर्ट अकॅडमीचे सर्वे सर्वा तुषार भद्रे सर आणि त्यांची मुलगी तन्वी दीदी यांच्याकडून जाणून घेऊयात। थोड्याच वेळात या आर्ट फेस्टिवलच्या उद्घाटन आहे, या सगळ्याची तयारी सुद्धा सुरू आहे। फेस्टिवल मध्ये चित्रकला स्पर्धा, अनेक नाट्य आविष्कार आपल्याला 5 दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहेत। आता आपण भेटूयात तुषार भद्रे सरांना। नमस्कार सर, मी मधुमिता आर्ट अकॅडमी कडून आली आहे। आम्हाला समजलं की तुम्ही आर्ट फेस्टिवल ठेवलाय 5 दिवसांचा, तर याबद्दल आम्हाला सर्वांना तन्वी दीदी आणि तुम्ही काय सांगाल माहिती? काय माहिती का, आपण आता साताऱ्यामध्ये गेले 4 वर्ष एसबीएन चॅनलच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा एक आर्ट फ्युजन फेस्टिवल करतो। त्याच्यामध्ये आतापर्यंत देशामध्ये स्कूल ऑफ आर्ट चे विद्यार्थी असतात आणि ते काही सादरीकरण करतात, परंतु आता आपण दास्तान अकॅडमी म्हणून एक त्याची एक स्थापना केलेली आहे, एक ट्रस्ट निर्माण झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आजचा हा आर्ट फ्युजन फेस्टिवल होतो। आर्ट फ्युजन फेस्टिवल मागची जी संकल्पना आहे तर ती अशी आहे की एकूणच नाट्यक्षेत्रामध्ये माझे अनेक वर्ष मी काम केलेलं आहे, परंतु नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा प्रत्येक कलेशी, म्हणजे ज्याला आपण फाईन आर्ट्स म्हणतो, तर त्याच्या संपर्क असा संदर्भ असतो आणि म्हणून मग फाईन आर्ट्स म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याकडं शिल्पकलेची प्रात्यक्षिकं होणार आहेत, चित्रकलेची प्रात्यक्षिकं होणार आहेत, चित्रकलेला विविध शैलीचे चित्रकार येऊन इथं प्रात्यक्षिक करणार आहेत, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा पण ठेवलेली आहे। म्हणजे एका बाजूनं फाईन आर्टच्या संदर्भामध्ये सुद्धा इथं उपक्रम होणार आहे आणि त्याबरोबरीनं शाहू कला मंदिरमध्ये रंगमंचावरती नाट्यप्रयोगही होणार आहे, म्हणजे परफॉर्मिंग आर्ट आणि फाईन आर्ट, तर ह्याचा एक असा संघ म्हणून आपण त्याला आर्ट फ्युजन असं एक नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामागची संकल्पना हीच आहे की ह्या सर्व कलांशी निगडीत अशी नाट्यकला आहे। तर नाट्यकलेचा विकास व्हायचा असेल तर या ललित कलांचा सुद्धा आपल्याला अभ्यास असणं आवश्यक आहे आणि साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असं एकत्र काही होताना दिसत नव्हतं, म्हणून ते आम्ही हे सुरू केलं आणि त्याला सातारकरांचा प्रतिसाद चांगला मिळाला। आता दीदी, कित्येक दिवसापासून या फेस्टिवलसाठी तुम्ही तयारी केली असेल, तर तयारी करताना काही मज्जा आली, काय काय ठरवलं, काय कष्ट घेतले? तयारी करताना ह्याची ॲक्च्युली पॅन्डेमिक संपलं आणि आता म्हटलं की आता करूया, की 2 वर्ष झाली सगळे घरात बसलेत, बोर झालेत आणि तयारीला सुरुवात केली, नाटकं ठरवण्यापासून हे सगळं करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही आणि स्टुडंट्सनी मिळून केल्यात। म्हणजे आज सकाळी आम्ही आलो तेव्हा इथे काही नव्हतं आणि आता हे जे बघतीय हे सगळं पोरांनी मिळून केलं, ते तिथल्या वरचे पेंटिंग्स पण केले आहेत, हे मागच्या वर्षीचे पेंटिंग्स आहेत, त्यामुळं हे सगळं करताना डेफिनेटली खूप मजा आली। कारण की रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा असा एक वेळ मिळतो ना, जेव्हा तुम्हाला बसून काहीतरी क्रिएटिव्ह करायला मिळतं, तेव्हा नक्कीच मजा येते, म्हणजे कुणालाही मजा येईल। सो आजचा सकाळचा दिवस तरी सुंदर गेलेला आहे, उद्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे लहान मुलांची, त्यामुळे इथे गदारोळ आणि दंगा असणार आहे, त्यामुळे उद्या सकाळी ती मजा वेगळी असणार आहे। परवा प्रात्यक्षिक आहेत सकाळच्या वेळेस, तेव्हा शिल्पकार येणार आहेत आणि चित्रकार येणार आहे, मी स्वतःही प्रात्यक्षिक करणार आहे, त्यामुळे ते बघायला आणि बाकीच्यांना बघायला आणि इंटरॅक्शन करायला नक्की या। कारण की कुठेतरी बाबा म्हणले तसं की दास्तान म्हणून आता नवीन संस्था स्थापन केली आहे, तर त्याचं एकच आहे की फक्त थिएटर नाही, फक्त ड्रॉइंग नाही, फक्त फोटोग्राफी नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्यातून असेच फेस्टिवल हा वर्षातून एकदा होतो। माझं असं म्हणणं आहे की असे 3-4 झाले पाहिजेत, 4 दिवसाचे, 2 दिवसाचे, 1 दिवसाचे, की म्हणजे लोक एकमेकांना भेटतील आणि कलेला आणि कलाकारांना वाव मिळेल।
आणि याची एंट्री फीस सुद्धा खूप कमी आहे, फक्त 100 रुपयात तुम्ही 5 दिवसाचा हा फेस्टिवल अनुभवू शकता. उद्देशच हा आहे की अधिकाधिक लोकांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि मग त्या काही जे आपल्याला जे प्रायोजक मिळतात ते प्रायोजकांच्या माध्यमातून आपण इतर खर्च आहे तो मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग तिकीट 100 रुपये फक्त ठेवण्यामागचा उद्देशच हा आहे की अधिक लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि ही जी काही अभिरुची संपन्न असा समाज घडत राहावा साताऱ्यामध्ये. आता आपल्या इथं उद्याचं जे नाटक आहे तर हे नाटक सध्या महाराष्ट्रामध्ये 19 समांतर रंगभूमीवरती गाजलेलं नाटक आहे आणि गगन तमामा वाजव म्हणून, तर ते शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित असं नाटक आहे आणि ते पियुष मिश्रा म्हणून हिंदी लेखक आहेत, तर त्यांचं नाटक ते मराठीमध्ये आपण एक म्हणजे इथं सादर कोल्हापूरचे कलाकार करणार आहेत आणि ते संगीतमय असं नाटक आहे आणि फार अप्रतिम नाटक आहे. त्याच्याबरोबरीनं शनिवारी संध्याकाळी 7 वाजता इथं मेरिड कोल्हापूर निर्मित नेटवर्क 24/7 हे नाटक होणार आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला आतमध्ये प्रेक्षागृहामध्ये आपण जेव्हा प्रवेश करू त्यावेळेला आपण थिएटरमध्ये आलो आहे असं वाटतच नाही की आपण एका मोठ्या न्यूज चॅनलच्या न्यूज रूममध्ये किंवा त्या सेटअपमध्ये आलो नाही असं आपल्याला जाणवेल आणि त्याच्यामधला प्रेक्षकसुद्धा त्या नाटकाचाच भाग होऊन जातो असं एक अप्रतिम आता कोल्हापूर केंद्रामध्ये पहिलं आलेलं नाटक आहे. आणि त्याच्यानंतर रविवारी दुपारी 3 वाजता आपलं नाटक करणार आहे गांधी विरुद्ध सावरकर. म्हणजे सध्या पर्यावरण हा फार महत्त्वाचा विषय आहे, म्हणजे गांधी विरुद्ध सावरकर म्हटल्यानंतर लोकांच्या समोर महात्मा गांधी किंवा आपले स्वातंत्र्यवीर सावरकर येतात, परंतु सदृश नाव असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये पर्यावरणविषयक आपण किती सजग किंवा जागरूक असलं पाहिजे, तर याच्याविषयी अत्यंत कलात्मक आणि सुंदर असं भाष्य केलेलं नाटक आहे. आणि सोमवारी म्हणजे 18 तारखेला संध्याकाळी 7 वाजता सुलतान रझिया म्हणून एक ऐतिहासिक कलाकृती होणार आहे की ती पाहिल्यानंतर आपल्याला असं एक ज्याला म्हणतो ना ग्रँजर असं असतं एखाद्या किंवा प्रचंड म्हणजे पोशाख ही ऐतिहासिक असं सुंदर नाटक ते सुद्धा आहे. तर त्याच्या आणि त्याबरोबरीनं आपण साताऱ्यामधील ज्येष्ठ रंगकर्मी आहेत अशोक मुंडेकर आणि सौ आरती मुंडेकर त्यांना पण आपण जीवन गौरव पुरस्कार देतो. त्यांनी 70 आणि 80च्या दशकामध्ये खूप चांगलं काम आपल्या साताऱ्यासाठी नाट्यक्षेत्रासाठी केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरीनं नितीन दीक्षित हा साताऱ्याचा जो कलावंत आहे की जो नाटककार आहे, पटकथाकार आहे, अभिनेता आहे, त्यानं साताऱ्यामधनं सुरुवात केली, आता तो मुंबईमध्ये असतो आणि त्याच्या शॉर्ट फिल्म्सना अगदी ज्याला आपण म्हणतो की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याला पारितोषिक मिळालेली आहे आणि त्याने एक साताऱ्याचं नाव मोठं केलेलं आहे आणि तो तरुण आहे त्या अर्थानं ते एका तरुण असा मोठा झालेला साताऱ्यातनं बाहेर गेला आणि मोठा झाला तर त्यालाही आपण एक सातारा नाट्य गौरव पुरस्कार देतो. त्यामुळे नितीन दीक्षितला आपण तो पुरस्कार देणार आहे. तर असा हा सगळा एक कलात्मक भान पण निर्माण व्हावं, कलात्मक जाणीवा अधिक समृद्ध व्हाव्यात आणि त्याबरोबरीनं मागच्या जनरेशननं नेमकं काय केलंय ते ह्या जनरेशनला समजावं असा पण त्याच्या मागचा उद्देश आहे. आता अनेक कलाकार आपल्या साताऱ्यामधून घडत आहेत तर त्यांना प्रेरणा म्हणून किंवा एक संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल? नाही कसं आहे माहिती आहे ना की आपल्याकडे आता कसं झालं की मोठ्या प्रमाणामध्ये मालिका किंवा वेब सिरीज याच्यामध्ये जास्त रमताना कलाकार दिसत आहेत, परंतु थिएटर त्यांनी जास्तीत जास्त केलं पाहिजे. ज्यांच्याकडे काहीतरी क्रिएटिव्ह आर्ट आहे त्यांनी ह्या ललित कलांमध्ये सुद्धा रमलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुमचं जे काही करिअर होणार आहे त्या करिअरला एक वेगळा वेगळे आयाम मिळतील किंवा डायमेन्शन्स त्याला मिळतील. तर त्याच्यामुळे त्यांनी मॅक्झिमम थिएटर करावं आणि ज्यांच्याकडे चित्रकला असेल, शिल्पकला असेल, फोटोग्राफीची कला असेल तर त्यांनी ती अधिक समृद्ध करून आपलं त्यातून करिअर कसं व्यापक घडवावं असंच मी त्यांना सांगेन किंवा संदेश देईन. संदेश देणं एवढं मोठं नाही पण देईन मी संदेश. आपल्या आर्ट अकॅडमीद्वारे तुम्ही आमच्यासाठी जेव्हा फ्युजन फेस्टिवल आर्टचा ठेवलेला आहे त्यासाठी खरंच आभार आणि आपल्या अकॅडमीकडून तुम्हाला अभिनंदन. थँक्यू. आणि मी सर्वांना आवाहन करतो सातारकरांना जे जे हे ब्लॉग पाहतील त्यांना की आजपासून सुरुवात होती 18 तारखेपर्यंत चालणार आहे. सातारकरांनी जरूर यावं, भेट द्यावी आणि पुन्हा या आणि पुन्हा या. तिकीट कमी आहे ह्याचं कारण एवढंच आहे की पॅन्डेमिक नंतर फेस्टिवल होतोय, आम्हालाही तेवढीच उत्सुकता पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे, त्याच्यामुळे सातारकरांनी येऊन ह्याचा लाभ घ्यावा. एक नाटक आणि 4 नाटकं ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो आणि सुंदर शोधून शोधून आणलेली नाटकं आहेत.
आणि तू मगाशी म्हणलीस तसं की कलाकारांना संदेश कलाकार देऊ शकत नाही, कलाकारांना एक मैत्रीचं काय म्हणतात वाक्य एवढंच असतं की कलाकारांनी कलेसाठी जगावं आणि ती रोज करावी. करिअर होत राहतं, करिअर होतंच, आणि तुम्ही कलेशी एकनिष्ठ राहिलात ना तर तुमची कला तुम्हाला जगाच्या कुठल्याही पाठीवर घेऊन जाऊ शकते. आणि हे माझ्या बाबतीत कुठेतरी थोडंफार प्रमाणात झालं आहे, त्यामुळे मी हे अगदी हक्काने सांगू शकते सगळ्यांना की कला जोपासा, बाकीच्या गोष्टी होतात, होत राहतील, अजून होतील, पण ह्याच्यातून तुम्हाला एक खूप मोठं आकाश मिळतं जे आपण पाहिलेलंही नसतं, विचारही केलेला नसतो. सो ते खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि थँक्यू तुला. हृदयही आभार. थँक्यू. थँक्यू. तर आत्ताच आपण माहिती घेतली की आज या पुढच्या फेस्टिवलच्या 5 दिवसांमध्ये काय काय होणार आहे, आपल्याला कोणत्या कोणत्या कला आविष्कारांचा आनंद घेता येणार आहे, अनेक कलाकार आपल्या या फेस्टिवलसाठी उत्सुक आहेत, सगळे जमलेले आहेत. नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं आहे, आजपासून जो 5 दिवसांचा आपला कला उत्सव आहे त्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? भरपूर उत्सुक आहात आणि वैचारिक नाटकाची पर्वणी सलग 4-5 दिवस आपल्या समोर इथे या फेस्टिवलच्या निमित्तानं होतीये. म्हणजे आम्ही कोल्हापूर केंद्रातून पहिलं आलेलं जे नाटक आहे 24/7 नेटवर्क हे विद्यासागर अध्यापकांचं अत्यंत महत्त्वाचं नाटक आहे की जे माध्यमांवर भाष्य करतं, त्या नाटकाच्या खूप प्रतीक्षेत आम्ही आहोत. आणि एकूणच जी सगळीच नाटकं आहेत त्या 4 दिवसाच्या वैचारिक आमच्यासाठी खूप मोठं खाद्य आणि पर्वणी घेऊन आलेलं हे फेस्टिवल आहे. आणि जी काही बौद्धिक आणि वैचारिक भूक गेली 2-3 वर्ष आपण करोनापासून दूर आहात, करोनामुळे आपण बंदिस्त झालेलो होतो आणि अशा पार्श्वभूमीवर आता मोकळा अवकाश मिळालेला आहे आम्हाला. आणि या अवकाशामध्ये हा पहिलाच फेस्टिवल इथं सगळे वातावरण मोकळं झालं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाट्य महोत्सव होतो आणि आम्ही सगळे प्रायोगिक मंचावर हौशी मंचावर काम करणारे सगळे लोक हे या महोत्सवाचं आतुरतेने वाट पाहत होतो आणि ती वेळ आता आलेली आहे. थोड्याच वेळात आपल्याला एक गांधी सुरू होईल आणि या महोत्सवाचं उद्घाटन होईल. थँक्यू. परवाच आपण रंगभूमी दिनादिवशी सुद्धा सरांना भेटलो आणि आज पुन्हा भेटतोय, तर सर काय सांगाल आजच्या दिवसाबाबत? गगन दमाम्या बाजू मी 24/7 दोन नाटकं अजिबात चुकवू नका, सुंदर नाटकं आहे. तेच या फेस्टिवलमध्ये सगळीच नाटकं खूप चालते, विशेषतः 24/7 बॅकस्टेज कसं करावं नाटकाचं जो एक वस्तुपाठ तो आहे त्याच्यावरती कधीही लिहून आलं नव्हतं, पण त्याच्यावरती लेख छापलेले आहेत की त्याचं बॅकस्टेजच वेगळं आहे, त्याचं हँडलिंग ते जरूर आहे. त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे की ते बघण्यासाठी. मी सगळ्यांनाच विनंती केली जरूर. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुम्ही किती उत्सुक आहात? मी तर आता हे 4-5 दिवस खूपच उत्सुक आहे. एक रसिक म्हणून खरंच नाट्य रसिकांसाठी खूप चांगली संधी आहे. अवघ्या 100 रुपयात आपल्याला 5 नाटकं 5 दिवस या कलाविष्कारांचा आनंद घेता येणार. आणि त्यातलं तर एक नाटक मी तर पाहिलेलंच आहे. अतिशय चांगलं आहे आणि सातारकरांना आणि बाहेरच्या लोकांनाही अतिशय बघण्यालायक सगळ्या गोष्टी आहेत. नुसतंच नाटक नाही तर त्याच्यामध्ये एकांकिका आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, बाकीच्या ज्या आर्टशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने इथं केल्या जातात. खरं म्हणजे कोरोना काळामध्ये हे सगळं थांबलेलं होतं आणि आता हे सगळं ओपन झालं आहे, त्यामुळे एक वेगळा उत्साह निर्माण झालेला आहे. आम्हा कलावंतांना तर ही मेजवानीच आहे, कारण सलग 4-5 दिवस या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या कला आणि की ज्या आपल्याशी रिलेटेड आहेत त्या कलेतून वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात प्रत्यक्ष प्रॅक्टिकली. आणि जसं आता मुळे सरांनी सांगितलं की थिएटर काय असतं हे खऱ्या अर्थाने जर तुम्हाला बघायचं असेल, जवळून शिकायचं असेल, तर मी तर असं म्हणतो की नवीन लोकांनी आवर्जून थिएटरकडे पाहिजे आहे. आणि केवळ 100 रुपयामध्ये तुम्हाला ही मेजवानी मिळते. तर माझं एक आग्रह राहील सगळ्यांना की जे नाटकवाले आहेत त्यांनासुद्धा, जे नवीन कच्छेदार त्यांनासुद्धा आणि नवीन प्रेक्षकांनासुद्धा की तुम्ही थिएटरकडे या, 4-5 दिवस जी काही मौज आहे ती घ्या आणि योगायोगानं सुट्टी आहे, मग त्या सुट्टीचा मस्त आनंद लुटायचा असेल तर या महोत्सवाला तुम्ही जरूर या. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण इथले पेंटिंग्स बघूयात.
प्रकारचे वेगवेगळ्या सुंदर प्रकारचे पेंटिंग सुद्धा इथे मांडलेले आहेत. थोड्याच वेळाने फेस्टिवल सुरू होणार आहे आणि सगळी तयारी होत आलेली दिसते. आता थोड्या वेळापूर्वीची रांगोळी बनवून झाली. हा उत्सव तुम्हाला असाच पाहायला मिळेल, पण आता आपण तुर्तास थांबूया.